नमस्कार आजच्या ह्या छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण इथं ब्लाऊजचे ब्लाऊजवर मापही घेऊन कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करावे पेपर कटिंग ते दाखवणार आहे मी इथं तुम्ही बघू शकता प्रिन्स कट ब्लाऊज आहे आणि डीप नेक आहे डीप नेक असल्यावरनं शोल्डर आणि मुंडा कशा पद्धतीने टाकायचं त्याबद्दल सविस्तर माहितीसोबत मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीनच पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका तर चला इथं गळा खोलानुसार मुंडा शोल्डर कशा प प्रमाणाने टाकायचं त्याबद्दल इथं सविस्तर तुम्हाला समजून सांगायचं प्रयत्न करते तर इथं तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कट आहे पण इथं कटोरी ब्लाऊजची कटिंग करून घेते मी ह्या मापानुसार कारण इथं नवरीचं ब्लाऊज आहे तीही त्यांना आता कटोरी ब्लाउज पाहिजे त्यामुळे इथं कटोरी पेपर कटिंग करणार आहे तर इथं मी बघू शकता तुम्ही शोल्डरपासनं म्हणजे बाही जोडतो तिथून मी इथं पूर्ण उंची बघते गळ्याकडनं बघितल्यावर नंतर इथं तुम्हाला अर्धा इंच कमी भेटेल तुम्ही बघू शकता काय काय गळारुंदी आणि खोल जास्त असल्यावर गळ्याकडनं अर्धा इंच शिलाई मार्जिंग जास्त घेते ती किंवा कट करते ती गळ्याकडनं तर इथं तुम्ही बघू शकता अर्धा इंच इथं कमी यायला लागलं होतं साडे तेरा याय लागलं होतं गळ्याकडनं तर इथं शोल्डरपासून मोजून घेतलं मी तर इथं चौदा उंची आहे तयार तरी तर मी पंधरा इंच टाकणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता मी पंधरा इंचवर खून करून घेते बरोबर पुढचं पुढं पण इथं पंधराच इंच घेतलं आणि इथं सरळ नाकत नाही मी कारण इथं खालच्या बाजूला कमरेचं माप टाकणार आहे मी त्यामुळं इथं पोल्ड बाजूनं बाजूपाशी मी पंधरा इंच घेतलं तुम्ही बघू शकता समोरची बाजू इथं ओपन आहे तर ही पोल्ड मी पौने दहा इंच घेतलेली आहे पेपरची घडी तर इथं तुम्ही बघू शकता ओपन आहे समोरच्या बाजूला आणि पोल्ड बाजू माझ्या बाजूला आहे तर इथं वरच्या कडेला मी गळारुंदी आणि शोल्डरचं माप टाकणार आहे गळारुंदी बघा शोल्डर जास्त म्हणजे गळाखोल जास्त असल्यावरनं कमी टाकायचा असतो आपल्याला शोल्डर आणि तीन इंच इथं पट्टी घेते कारण अर्धा अर्धा इंच इथं शिलाई मार्जिंग गेल्यावर सव्वा दोन इंच पट्टी राहील आपली तर तिथून मी साडेपाच इंच शोल्डर घेतलं पाच आणि मुंडा आहे साडेपाच अशा प्रमाणाने मुंड्यामध्ये शोल्डर किती घेतो आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच मुंड्याला वाढून घ्यायचा असतोय तर इथं आपल्याला आता छातीचा माप मोजून घ्यायचं असतं शोल्डर आणि मुंडा मी माझं मी टाकून घेतलं ब्लाऊजवर मापून घेतलं नाही कारण मागच्या गळ्याच्या अनुसारानेच ताक शोल्डर आणि मुंडा ता टाकायचा असतो आपल्याला ती लक्षात घ्या तर शोल्डर आणि मुंडा मी मोजलं नाही पुन्हा एकदा सांगते इथं मी माझ्या डायरेक्ट माझ्या हे यानं टाकून घेतलं शोल्डर आणि मुंड्याचं कारण डीप नेक असल्यावर शोल्डर आपल्याला अगदी कमी घ्यायचं कमीत कमी घ्यायचा असतो त्यामुळं इथं मी शोल्डर पाच इंच घेतलं आहे पौने पाच इंच म्हटलं तरी चालेल आणि इथं छातीचा चौथा भाग साडेआठ आणि त्याच्या पुढं मी दीड इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इथं आणि इथं मुंड्याचा आकार द्यायसाठी मी सव्वा एक पौने एक आणि सव्वा एक अशा प्रमाणाने इथं खून करून घेतलं कुठंही चुन्या न पडता असं एकदम परफेक्ट ब्लाउज बसतं आहे तुम्ही नक्की अशा प्रमाणाने कटिंग करून नक्की शिलाई करून बघा तर इथं मुंडा मोजून घेते मी तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने व्यवस्थित आपल्याला स्टीच कुठं आहे तिथं मोजून घ्यायचा असतोय तर आठ इंच आहे मुंडा घेर आपल्याला इथं मुंडा घेर मोजून बघणार आहे मी त्याच्या अगोदर मी इथं मुंड्याचा आकार देऊन घेते तर ही मेन ही आहे ब्लाऊजमध्ये मुंड्याचा आकार देणं खूप गरजेचं आहे कारण मुंड्याचा आकार जर आपल्याला चुकला तर आ, ब्लाऊजमध्ये रिंकल्स मुंड्यामध्ये रिंकल्स येऊ शकतात त्यामुळे ही आकार आपल्याला व्यवस्थित देण्याचं खूप गरजेचं आहे तर इथं अर्धा इंच शिलाई मार्जिंग ठेवून इथं तुम्ही बघू शकता आठ इंच आलेलं आहे बरोबर मुंडा घेर आपला आठ इंच बरोबर आलेला आहे अर्धा इंच शिलाई सोडलेली आहे मी आणि पुन्हा एकदम मोजून दाखवते तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता तर इथं आठ इंच बरोबर व्यवस्थित आलेलं आहे तर अशा प्रमाणाने मुंड्यामध्ये लक्ष देऊन इथं कटिंग करून घ्यायचा असतो तुमचा किती पण मुंडा येऊ दे साडेआठ नऊ तर आपल्याला मुंड्याला जास्त इथं सहा इंच घेऊन गोलाकार देऊन घ्या आणि इथं आपल्याला कमरेचं माप मोजून घेते मी साडेबारामध्ये दोन केलं तर सव्वा सहा आलं सव्वा सहामध्ये इथं पॉईंट दिलं तुम्ही बघू शकता त्याच्या पुढं मी एक इंच दाससाठी घेते त्याच्या पुढं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग मागच्या बाजूला डाच येते त्यासाठी इथं एक इंच वाढून घ्यायचा असतो खालच्याकडनं आणि अशा प्रमाणाने तिरकी लाईन इथं आखून घेते मी तर खूप सोप्या पद्धतीमध्ये मी कटोरी ब्लाऊजची कटिंग पूर्ण दाखवलेली आहे तर व्यवस्थित तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि तुमचा स्वतःचा ब्लाऊजसुद्धा तुम्ही कटिंग करून घेऊ शकता कोणत्याही मापाचा असल्यावर तुम्ही कटिंग करून घेऊ शकता अशाच प्रमाणाने छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग आणि मुंडा आणि शोल्डर किती टाकायचं गळा अनुसारानच इथं पूर्ण मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर पुढचा गळा मी इथं मोजून बघितलं पुढचा गळा साडेसहा सहा इंच तयार आहे तर इथं मी साडेसहा इंच घेतणार आहे अर्धा इंच वरच्या शिलाईमध्ये जाईल तर साडेसहा आणि खालच्याकडनं मी अडीच घेतलेली आहे आणि वरच्याकडे मी दोन पावणे दोन घेतलं तरी सुद्धा चालेल शोल्डर अजिबात उतरणार नाही अशा प्रमाणाने जर तुम्ही गळारुंदी टाकला तर इथं एक इंचवर खून करून घेतलं आणि गोल आकार देऊन घेतलं पुढचा गळ्याचा आकार शक्यता जास्त करून गोलाकारच असतो किंवा तुम्ही पान आकाराचा पण इथं आकार देऊन घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार मला इथं गोलकारच आहे म्हणजे क्ल ज्यांनी मला ब्लाऊज स्टिचिंगला दिलं आहे त्यांना तेन, गोलाकारच पाहिजे होतं त्यामुळं मी इथं गोलाकारच देऊन घेतलं आहे आणि क्रॉसपट्टीचं मी इथं अडीच अडीच इंच घेतलं दोन्ही बाजूला पण आणि सरळ लई आखून घेतलं त्याच्यानंतर अर्धा किंवा पौने एक इंच इथं वाढून घ्यायचा असतो इथं मी पौने एक घेतलं आणि अशा प्रमाणाने क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेते बेल्टपट्टी पण म्हणू शकतो अशा प्रमाणाने इथं तर आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे इथं कटोरी पवणे पाचची आहे तर इथं पौने पाच घेतलं आणि इथून बघा मी तीन अडीच दोन आणि सव्वा दोन अशा प्रमाणाने तीन माप आखून घेतलेले आहे कुठून इथं गोलाकार येतोय त्याप्रमाणाने मी इथं गोलाकार देऊन घेते तर इथं खालच्याकडनं मी सव्वा एक घेतलं किंवा वरच्या बाजूनं साडेचार पाच प घेतलं तरी चालेल आणि अशा प्रमाणाने इथं गोलाकार देऊन घेते इथं कटोरीचा आकार खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रमाणाने कटोरीचा आकार देऊन घ्यायचा असतो तर दोन कुठं आले होते तिथून आपला ही आकार आलेला आहे तर चला इथं पूर्ण इथं ब्लाऊजची मापं टाकून झालेली आहे ती आपल्याला आता इथं कटिंग करून घ्यायचं असतो क्रॉसपट्टी इथं तुम्हाला जास्त हवे असले तर तुम्ही इथं वाढून घेऊ शकता तर इथं ब्लाऊजची उंची भरपूर आहे तुम्ही बघू शकता ह्या बाजूनं मोजल्यावर चौदा इंच तयार आहे त्यामुळं इथं मी पंधरा इंच घेतलं आहे पुन्हा एकदम तुम्हाला मोजून दाखवलं कारण भरपूर उंची आहे ब्लाऊजची ही नवरीची ब्लाऊज आहे त्यामुळं मी पेपर कटिंग करून घेते एकदाच सात आठ ब्लाऊज आहे ती त्यामुळं मी एकदाच पेपर कटिंग करून ठेवून घेते कारण मला कपड्यावर फटाफटा कटिंग करून घेऊन स्टिच करायला होईल अशा प्रमाणाने मी इथं थोडंसं तिरकामध्ये कटिंग करून घेतलं कटिंगच्या वेळेला खालच्याकडनं तुम्ही बघू शकता फिटिंगची लाईन जी आहे तिथून थोडंसं खालनं कटिंग करून घेतलं एकदम परफेक्टमध्ये फिटिंग येते आपली अशा प्रमाणाने जर कटिंग करून घेतल्यावर त्याच्यानंतर इथं दोन भाग आहे पेपर ती पेपरची ती मागची बाजू आणि पुढची बाजू दोन्ही पण इथं निघून काढून घेते मी मधोमध इथं कटिंग करून घेतल्यावर दोन्ही बाजू पण इथं तयार होतेल्या पेपरच्या परत आपल्याला पीसवर कट करताना पोल्ड बाजू टाकून कटिंग करायचं असतो व्यवस्थित तीसुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकीन कशाप्रमाणाने पेपर पॅटर्न आपल्या ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करायचं म्हणून ते सुद्धा सपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला लगेच अपलोड करीन अशा प्रमाणाने इथं पुढच्या मुंड्याचा आकार कटिंग करून घेतलं आणि इथं गळ्याचं आणि कटोरीचं पण कटिंग करून घेते त्याच्या आधी तुम्ही जर तुम्ही नवीनच व्हिडिओ पाहत असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमचेपर्यंत पोहोचवतले अशाच प्रमाणाने खूप सारे ब्लाऊजची कटिंग आणि खूप सारे ब्लाऊजचे माग मागच्या गळ्याचे डिझाईनसुद्धा माझ्या चॅनलवर अपलोड आहे ती तेसुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा आणि व्हिडिओ माझे कसे वाटतात ते नक्की मला कमेंट करून कळवा तर अशा प्रमाणाने इथं कटिंग झालेली आहे आपली आता कटोरी कशी वाढवायची आणि मागच्या गळा कशा तयार करायचा ते सुद्धा इथं दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करताच बघा तुम्ही तर इथं मागच्या गळ्यासाठी मी डायरेक्ट ही पट्टी मोजून घेतलं तुम्ही बघू शकता साडेतीनची पट्टी आहे मागच्या बाजूला तरी तर चार इंच घेते मी कारण खालच्या बाजूला आणि वरच्या गळ्याच्या बाजूला इथं शिलाई मार्जिंग पाहिजे तर इथं तुम्ही बघू शकता मोजून दाखवलं ब्लाऊज पीस घेऊन त्याच्यानंतर गळारुंदी मी इथं तीन टाकलेली आहे तर तुमच्या आवडीसार आवडी अनुसारान आवडी तुम्ही टाकून घेऊ शकता गळारुंदी साडेतीनपर्यंत तुम्ही टाकून घ्या चला तर इथं लईन आखून घेतलं चौकून तयार करून घेतलं आणि इथं गोल आकार देऊन दाखवते मी तुम्हाला हवे असले तर इथं कोणतेही डिझाईनचा आकार तुम्ही देऊन घेऊ शकता मला पण आता इथं नवरीचे ब्लाऊज आहेत त्यामुळं डिझाईनचेच आहेत सगळी त्यामुळं मी इथं नुसतं तुम्हाला आकून दाखवलेलं आहे तुम्हाला कळलं असं ही मी कटिंग न करता ठेवून देते आणि इथं बाही कटिंगला घेते बाही उंची आहे तुम्ही बघू शकता इथं चार ब्लाऊजवर मी इथं मापं घेत घेतच कुठं कुठं वाढवून घ्यायला लागले ते सुद्धा सांगते तर मी शिलाई मार्जिंगसाठी एक इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे पाच इंच घेतलं आहे मी ब्लाऊजची उंची आणि छातीचा चौथा भाग घेतलं साडेआठ आणि मुंडा खोलीत तुम्ही बघू शकता अडीच घेतलेला आहे मी आणि इथं मुंड्याचा आकार तर मोजून दाखवलेला आहे आठ आलं होतं तर अशा प्रमाणाने आठ इंच ठेवून घेतलं तिरकी इथं लय आखून घेते मी कुठवर आठ इंच आहे तिथवर मी इथं अशा प्रमाणाने टेप ठेवून घेतलं तर अशा प्रमाणाने जर तुम्ही बाही कटिंग करून घेतलं तर कमी पडणार नाही आणि एक्स्ट्रा मार्जिन दीड इंच घेतलेलं आहे मी तर अशा प्रमाणाने आणि इथं दंडघेर मोजून घेते साडेपाच दंडघेर त्याच्या पुढं दीड इंच एक्स्ट्रा मार्जिंग आणि ही गेली आपली तिरकी लाईन आणि ही फिटिंगची लाईन दुसरी पण इथं आखून घेते तुम्हाला समजून जाईल तर इथं आपल्याला बाहीची बाहीचा मुंड्याचा आकार द्यायचा आहे तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने खूप सुंदर असं बाही कटिंग होणार आहे आणि बाही एकदम परफेक्ट बसणार आहे तर ही झाली आपली पुढच्या मुंड्याचा आकार तर फिटिंगची लाईन आणि वरच्या बाजूची लाईन इथं एकसारखीच्या यायला पाहिजे तरच एकदम परफेक्ट बसतो ब्लाऊज वर खालीच कुठंही होणार नाही तर इथं बाही कटिंग करून झालेली आहे आकून इथं बाही आणि इथं पुढच्या मुंड्याचं पण इथं कटिंग करून घेते मी अशा प्रमाणाने बाहीची कटिंगसुद्धा इथं मी पूर्णपणे समजेल अशा प्रमाणाने तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत ती त्यामुळं व्हिडिओला लाईक कराया ला आणि तुम्ही जर व्हिडिओ नवीनच पाहत असला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रमाणाने सुद्धा कटिंग झालेली आहे आपल्याला इथं कटोरी कशी वाढवायची तेसुद्धा इथं मी दाखवलेलं आहे चौतीस साईजचा पूर्ण ब्लाऊजची पेपर कटिंग इथं तुम्हाला दाखवलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा मात्र विसरू नका त्याचबरोबर तुम्ही नवीनच नवी व्हिडिओ पाहत असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका तर चला आ, कटोरी कशी होती आलेली आपली त्याचप्रमाणाने इथं ठेवून घेतलं आणि इथं आखून घेतलं इथं तुम्ही बघू शकता तर खालच्याकडनं दीड इंच मध्य पॉईंट काढते इथं सर्वात आधी ह्याचा मध्य पॉईंट काढते आणि अशा प्रमाणाने मध्य पॉईंट काढलं आणि ह्याच्या पुढं मी इथं सव्वा एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा वाढून घेऊ शकता तुमच्या आवडी आवडीनुसाराने पुढच्या बाजूला सव्वा एक किंवा दीड इंच एक्स्ट्रा वा वाढून घ्या आणि वरच्या बाजूला मी अर्धा इंच आणि समोरच्या बाजूला अर्धा इंच स्टिचिंगसाठी म्हणून वाढून घ्यायचा असतो कारण शिलाई मार्जिंग शिलाई जातं कपडा त्यामुळे इथं वाढून घेतलं आणि इथं ह्या बाजूचा आकार जसा आहे तसं इथं डॉट डॉट दिला आणि आकार देऊन घेते तर इथं अशा प्रमाणाने आकार देऊन घेतलं आणि ह्या पॉईंटच्या खालच्याकडनं दीड इंच आणि वरच्या बाजूला दीड इंच वाढून घ्यायचा असतो त्याच्या अगोदर मी ही जोडून घेते अशा प्रमाणाने तर दोन्ही बाजूला पण साडेचार साडेचार यायला पाहिजे त्याप्रमाणाने इथं आखून घेतलं त्याच्यानंतर इथं वरच्या बाजूला दीड इंच घेतलं आणि डाससाठी आपण किती वाढून घेतलं ते इथं आपल्याला दीड घेतल्यावर इथं तुम्ही दीड घ्या सव्वा एक इंच घेतल्यावर इथं सव्वा एक एक इंच घ्या दोन्ही बाजूला पण आणि अशा प्रमाणाने दोन्ही सुद्धा लाईन जोडून घ्या तर ही झाले आपली कटोरीचे आकार तरी तर कटिंग करून घेते मी कटोरीची सुद्धा खूप सोप्या पद्धतीने चौतीस साईजचा ब्लाऊजची कटिंग संपूर्ण इथं सविस्तर माहिती सोबत तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळं व्हिडिओ कसं वाटलं ते, कस ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जर माझ्या आवड आवडलं तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पोचवतील तर आधीची कटोरी मी फेकून दिलं कारण कटिंगच्या वेळेला चुकून ती कटिंग न होता आपल्याला बरोबर कटोरी कटिंग व्हाय पाहिजे त्यामुळं आपल्याला ती कटिंग झाल्यानंतर ती मूळ कटोरी आपल्याला फेकून द्यायची असते तर इथं अशा प्रमाणाने पूर्ण ब्लाऊजची चौतीस साईजची ब्लाऊजची क पेपर, पेपर कटिंग इथं दाखवलेलं आहे कशा पद्धतीने ब्लाऊजवर मापं घ्यायची आणि कशा पद्धतीने आपल्याला पेपरवर टाकून कटिंग करून घ्यायचं म्हणून चला तर अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद